ठीक आहे नितीन, तर दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहतो, दोन बलाढ्य संघ, एका बाजूला पिंट्या जोशी तर दुसऱ्या बाजूला सचिन पाटील अँड कंपनी. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला. जुना चेंडू द्यायचा आहे. बघा पिंट्या जोशी चेहऱ्यावरती सुमित हास्य दिसतं, कारण पिंट्या जोशी असा एक फलंदाज आहे आमच्या ग्रामीणचा, कधी कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं त्याच्या चेहऱ्यावर, नेहमी हसमुख चेहऱ्याने मैदानात उतरतात, मैदानाच्या बाहेर देखील हसमुख चेहऱ्याने उतर बाहेर येतात, हे वैशिष्ट्य पिंट्या जोशीचं. गोलंदाजी मार्कवर येतो, पहिलं षटक घेऊन स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. रुपेश म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतो रुपेश. आज आपण पहिले तर नवीन नवीन चेहरे या नवापाडा संघामध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला रुपेश म्हात्रे आमच्या साम्राज्य कक्षांकडून. सायकल फलंदाज सचिन पाटील, पहिला चेंडू यावेळेला खूप उंच गेलाय, पाहिजे पिंट्या जोशी येतोय जेल खाली, चूक होणार नाही इथं मात्र, अप्रतिम कॅच ऑफ द डे टाळा होऊन जाईल पिंट्या जोशीसाठी, काय झेल पकडलाय, विश्वास बसत नाही इथं मात्र. क्षेत्रक्षकांना आपण होतो इतर खेळाडू, काय झेल पकडलाय, काय कमिटमेंट आहे पिंट्या, जरा टाळा होऊन जाऊ, प्रेक्षकांना विनंती करतो हा झेल जर आवडला असेल तर टाळा होऊन दे पिंट्यासाठी. थँक्यू थँक्यू. कारण का पिंट्या जोशी आधी आत्ताच आम्हाला भेटले आणि सांगितलं की बाळू थोडे थोडे खडे आहेत, दगड आहेत छोटे छोटे, त्यामुळे थोडंसं चेंडू कुठूनतरी बाजूला चकून जातो, पण यावेळी नजर त्यांनी शेवटच्या मोमेंटपर्यंत चेंडूवर ठेवली आणि अप्रतिम झेल घेतला पिंट्या जोशी. कॅच ऑफ द डे म्हटलं तरी वावगटानं या चार दिवसात आज मला वाटतं सर्वोत्कृष्ट झेल पकडला गेला पिंट्याच्या माध्यमातून. आणि रुपेशला मात्र पहिल्या चेंडूतही सफलता प्राप्त होते. तर पुण्यात गोलंदाजी बारकर रुपेश बाळा इष्टरक्षाच्या भूमिकेत शॉर्ट फाईनल, राजाला आपण पाहू शकता शॉर्ट बॅकवर्ड स्केअर आपण बघितले तर शॉर्ट बॅकवर्ड स्केअर लेग रिझनमध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षेत्र इथं मात्र चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळत आहे. आपण योगेशला सुद्धा पाहू शकता, योगेश कीर अतिशय चांगला क्षेत्रक्षक या संघातील. तर मिड विकेटला आपण यश चौधरीला पाहू शकता, रुपेश गोलंदाजी मारकर हा चेंडू ऑन साइडला शपल सेटलेट टायमिंग होतं इथं मात्र, प्रयत्न केले होते पण क्षेत्रक्षेत्र डोक्यावर चेंडू फ्लाय होतो षटकार. धावसंख्या दाखल करते 7 धावा, पॉवर प्लेचा षटक आहे. तर गणेश देखील खूप सॉरी, कारण का आमच्या घोडू देखील एक धाव टॅली केली होती 7 धावा आहेत. थँक्यू बाळा. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे, पाहिजे पुन्हा एकदा पिंट्या पुस्तक अप्रतिम प्रयत्न केले होते, काय क्षेत्रक्षण दाखवलं इथं मात्र चेतनने, काय क्षेत्रक्षण दाखवलंय बघा, जरी झेल सुटला असेल पण काय कमिटमेंट दाखवलंय, हे ओळख या नवापाडा संघाची. बघा पिंट्याने झेल घेतला तिथून मात्र स्फूर्ती घेतली, आपण चेतनने देखील प्रयत्न केले पण शेवटच्या मोमेंटला चेंडू आपण त्यांच्या हातातून खाली पडला, पण इथे मात्र धावसंख्या वाढताना दिसते दोनने, धावसंख्या धाव फरकात आपण पाहू शकतो 8 धावा. पण तर रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर शाकला गणेशला आपण पाहू शकता. चेंडू शपलून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढतोय, आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाही, गणेशच्या बॅटमधून दमदार चौकार. डीजे गणेश भोईर देखील एक अतिशय चांगला फलंदाज आहे, कारण सापाडे प्रीमियर लीग आम्ही जेव्हा कव्हर केली होती मालिका वीर सुद्धा ठरला होता गणेश, काय फलंदाजी केली होती गणेशने. तर रुपेश पुढे आता गोलंदाजी मार्कवर साकला गणेश, हा चेंडू इथं मात्र यशक्षक बीट होतोय, जोपर्यंत चेंडू फीड होईल शॉर्ट टर्मॅनला एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते, षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक गडी बाद 1300 धावसंख्या, प्रथम फलंदाजी करताना कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाची. तर बघा ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येणार नाही बाळा, जर तुम्हाला पाण्याची गरज भासली तर तुम्ही पंचांना कॉल करा, तुम्हाला पाणी मिळेल. तर त्यानंतर सामना असणारे आपण तर दोन बलाढ्य संघ,
अगस्त रूपसद देसाई दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. तर गोलंदाजी मार्कवर जरे गेल्या वर्षाची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती तो म्हणजे आपण बघितला स्वर्गीय रतन बॉस प्रदेश तो जे बाळा बोराडे येतोय गोलंदाजी मार्कवर तपायचं कशाप्रकारे गोलंदाजी करतोय. तर एसटी रक्षकामध्ये प्रथमेश चौधरीला आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्रशन पाहू शकता. थर्ड बँडला आपण चेतनला पाहू शकता. गुरुनाथला आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षण आपण बघितले तर वैभव काय क्षेत्ररक्षण दाखवलं पहिल्या सामन्यात. प्रेक्षकावर आपण डीप लॉग ऑफला आपण बघितलं तर यश चौधरीला आपण पाहू शकता. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईट लागलं राजाला आपण पाहू शकता. चेंडू इथं मात्र सोडून देतोय पंच वाईटची खूण करतायत. अवंत दबेने भर धावसंख्या दाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा पुणे द बाळा गोलंदाजी मार्कवर काटे मांडवली एनीकडून. सायकेला फलंदाज गणेश भोईरला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता वेगवान चेंडू होता इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती पडण्याच्या आतमध्ये आणला. इथे मात्र फ्रंट फुटर आले होते फलंदाज पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. यश किरला आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअरला एक योगेश किरला आपण पाहू शकतो. हा चेंडू यावेळेला स्वीटली टायमिंग चेंडू जातो सीमारेषा पार जाऊन लँड होतो षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या दहा फलकात आपण पाहू शकता. 20 धावा काय टायमिंग आहे ताकद आहे जबरदस्त फलंदाजी करतो इथं मात्र. आपण इथं गणेश भोईर एक अतिशय चांगला कुस्तीपट्टू देखील आहे. खरं सापार्डे उंबार्डे गाव म्हटलं तर कुस्ती खूप चांगल्या प्रकारे खेळलं जाते. गोल्ड मेडलिस्ट देखील या गावात आहेत भरपूर. बाळा गोलंदाज हा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून करतोय. चेंडू जातो या लॉंग रनला. पिंट्या जोशी आहे एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण निखीने कॉल दिलाय लगेच. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 21 धावा आपण पाहू शकता. कारण सापाडे प्रीमियर लीग जेव्हा मी कव्हर केली होती भरपूर चांगले चांगले खेळाडू बघायला मिळाले. या गावामध्ये खूप चांगली स्पर्धा झाली होती ती. तर स्ट्रायकेला फलंदाज आपण निखिलला पाहू शकता. निखिल पाटील उलटाच टायमिंग चांगलं होतं. यावेळेला मिड विकेट सीमारच्या पण लँड होतोय षटकार. थँक्यू डिझे. निखिल पाटील आपण बघितले एक अतिशय चांगला क्रिकेटर तेवढाच चांगले प्रोफेसर सुद्धा आहेत. बाळा गोलंदाजी मार्कवर बघा थोडस आपण बघितलं फॉलो थ्रो मध्ये. यावेळेला थोडंसं स्केट होताना दिसतोय बाळा कारण लगेच स्वतः पुन्हा एकदा फॉलो थ्रोमध्ये जात आहेत. व्यवस्थित फॉलो थ्रो मोजत आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतोय. हा चेंडू यावेळेला सरळ बॅटने खेळून काढतोय. क्षेत्रक्षक नाही आहे तिथे मात्र. आपण इथं लॉंग रनला क्षेत्रक्षक मिडॉनला क्षेत्रक्षक नाही आहे. एक धाव इथे मात्र मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात अठ्ठावीस धावा आपण पाहू शकता. तर स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश पोईर. बाळा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊन तिकडे मारा करतोय. हा चेंडू यावेळेला प्रचंड ताकद. इथे मात्र पण पिंट्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. असं वाटत की चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन लँड होईल पण बघितलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहिले. तर काय क्षेत्ररक्षण दाखवतोय काय कमिटमेंट दाखवतोय पिंट्या जोशी. आपण बोलले तर गणेश सुद्धा थक्क होतोय की हा षटकार गेला का नाहीये. चार धाव वाचवले पिंट्याने आपल्या संघासाठी. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकतो. यावेळेला 30 धावा पाहू शकता आपण दोन षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे गणेशने हवेच्या विरुद्ध षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता पण ताकद किती चांगली होती. काय कमिटमेंट दाखवलंय पिंट्या जोशीने. पिंट्या जोशी यासाठी जाणला जातो मैदानाच्या बाहेर. आपण बोलले तर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू पण मैदानात काय फलंदाजी करतो. तर पिंट्याशी आम्ही नेहमी जेव्हा बातचीत करतो तर पिंट्या सांगतो मी तोंडाने कमी बोलतो बॅटने जास्त बोलतो.
परंतु या खेळाडूने आत्तापर्यंत आपण बोलले तर यावर्षीचा विचार केला 11 अर्धशतक लावले आहेत आत्तापर्यंत, काय फलंदाजी केले आमदार चषक, आपण बघतो आमदार चषक देखील आला आहे. तर गेल्या वर्षी आपण तो मालिका वीरसाठी गाडी होती ती गाडी देखील पटकावली होती पिंट्याने, रेनॉल्ट क्विड कार पटकावली होती आपल्या घरी घेऊन गेला. गोलंदाजी मार्कवर यश चौधरी येतोय. तर स्ट्रायकरला फलंदाज निखिलला आपण पाहू शकता, निखिल पाडील ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग पॅपर स्क्वेअर लेग मिड विकेट वैडिश लॉंगन लॉंगन क्षेत्रक्षण तयार. हा चेंडू इथं मात्र लिडिंग आहे, पायचा राजा झेल घेतोय का, चेंडू नोमॅन लॅस मध्ये पडतोय. इथं मात्र एक पेक्षा जास्त धाव काय मिळणार नाहीये, एकनी धाव सगळ्या वरते, धाव सगळ्या धावपाल कधी आपण पाहू शकता 31 धावा आपण पाहू शकता. चला आगासन संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक नाडीपेकासाठी यायचे. यश गोलंदाजी मार्कवर फुलटॉस, इथे मात्र यश त्यांचा वेध घेतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो, खराब चेंडूवरती विकेट मिळतो आणि कधी कधी चांगल्या चेंडूवर छटकार चौकार येतो आणि यशला मात्र विकेट मिळतोय इथं मात्र. आणि गणेश बॅक टू पवेलियन बिग विकेट. तो धाव सगळ्या धावफलकात 42 धावा
आपण बघितलं तर नवापाड्याचे समर्थक आमच्या व्यासपीठाच्या बाजूला भरपूर बसले आहेत, सातत्याने आपल्या संघाला मोटिवेट करत आहेत, इथं मात्र प्रोत्साहन देत आहेत. तर पाहिजे तर अंतिम षटक कोण घेऊन येतं यावेळेला, तर पिंट्या जोशीकडे चेंडू सुपूर्त केला. पहिल्या सामन्यात पिंट्याला गोलंदाजी दिली नव्हती, पण आता मात्र पिंट्याकडे चेंडू पुन्हा एकदा सुपूर्त केला आहे. तर पाहिजे तर पिंट्या जोशी कशाप्रकारे गोलंदाजी करतोय, जसं काय धावफलकात आपण बघतो. प्रथम फलंदाजी करताना दोन गडी बाद 42 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. तर पिंट्या जोशी गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला निखिल पाटीलला आपण पाहू शकता, 9 षटकला किशोरला आपण पाहू शकता. ऑनसाईडला क्षेत्रशन शॉर्ट पाईट लेग, एक क्षेत्रशन बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्रशन. हा चेंडू इथे मात्र टायमिंग चांगलं होतं का पाहायचं आहे, खूप उंच चेंडू गेलाय. रुपेश येतोय जेलखाली, चूक होणार नाहीये. इथे मात्र पिंट्याला मिळणारी पहिली सफलता. थँक्यू डीजे. चला आगाचं संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक नाणेफेकासाठी यायचंय. आगासन संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक, नवीन फलंदाज येतो विकी. प्रयत्न केले होते पण हवेच्या अगेन्स्ट मात्र फटका मारण्याचा प्रयत्न केला, आणि इथे मात्र रुपेश कोंडी चूक करत नाही लॉंग ऑनला, आणि फलंदाज बाद होतो. पिंट्या जोशीला मिळणारी पहिली सफलता. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातो. आता मात्र शॉर्ट पॉईंट लेगला आपण बघतो, चेतनला आणलं जात आहे, पॉईंटला आपण तर राजाला आणलं जात आहे. रुपेश गोलंदाजी मार्ग आपण बघितलं तर पिंट्या गोलंदाजी मार्ग, रुपेशने चांगला झेल पकडला होता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला भिरकावून देतोय, 2 षटकाचा गॅप पडणं, पंचांचा इशारा देतोय चेंडू सीमार्शल आणतोय षटकार. चला आगाचं संघाचे संघनायक आणि देसाई संघाचे संघनायक या नाणेफेकासाठी, कारण नितीन आज वेळ फार आपल्याकडे कमी आहे. महत्त्वाचा दिवस, फायनलचा दिवस, 2 सामने एक्स्ट्रा असतात. पिंट्या गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला किशोर, हा चेंडू बॅकपट गेलाय, स्क्वेअर कट करतोय, इथं मात्र डीपन चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमा पार देतोय चौकार. धावसंख्या धाव फलका आपण पाहू शकता, 50 कम्प्लीट 52 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुणे क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातो. आता मात्र गुरुनाथला बॅकवर्ड पॉईंटवरनं कव्हर रिझनमध्ये आणलं जात आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर पिंट्या गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला किशोर, हा चेंडू ऑन साईडला, सुरेख टायमिंग, चेंडू सीमारच्या बाजूला लँडतोय षटकार. सुखदेव पावशे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेकाची. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आगासन विपक्ष देसाई. तर पिंट्या गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकला किशोर, खूप चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये मिडविकेटला जातोय, चेंडू एक धाव पूर्ण करतोय, पाचव्या दुसरी धाव पूर्ण करतोय का. इथे मात्र विकी चितेच्या वेगाने 2 धाव पूर्ण करतोय. धाव संख्या धाव फलका आपण पाहू शकता, 60 धावा आपण पाहू शकता. काय फलंदाजी करतोय इथं मात्र किशोर. तब्बल आपण बघितलं 4 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 18 धावा कुठल्या आहेत. जरा टाय होऊन जाते किशोरसाठी, काय फलंदाजी करतोय, संघाला मजबूती देण्याचं काम करतोय पिंट्या तो किशोर. आ चेंडू लिडी गेजे, इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे, तिथं मात्र बॅकिंग गेली जाते लगेच. आपण होतो पॉईंटचा क्षेत्रक्षण, गलीचा क्षेत्रक्षण येतोय, चेंडूला फीड करतोय. एक धाव इथं मात्र कम्प्लीट केली, 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता. कुशल स्पोर्ट्स सापाटे संघाची प्रथम फलंदाजी करताना 61 धावा 62 धावांचं लक्ष आहे. तर गडी बाद झाल्यात फक्त आणि फक्त 4 गडी बाद झालेत. बघा आमचे गुणलेखक गिरीश, आपण विकेटी टॅली करा, कारण की तुम्ही जे लिहाल स्कोरबोर्ड तेच आम्ही पूर्णपणे इथं मात्र अलॉसमेंट करणार आहोत. तर 4 गडी बाद 61 62 धावांचं लक्ष. तर नाणेफेकी जिंकली आपण पहिले तर देसाई संघाने, आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय.
तर फलंदाजी सज्ज राहायचं ओम साई आगासन संघाला 62 धावांचं लक्ष आहे. कपापर्यंत पहिले तर नवापाडा संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. तर पाहिजे 62 धावांचं लक्ष इथून मात्र पार करतोय की आपण इथे कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा सुरू होईल तर इकडे आमचे साथी समालोचक नितीन कांदे तत्पर डीजेला देखील आम्ही एक संधी देणार आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकारा ने आगाज करतोय. जी इनिंग 54 धावाची तो खेळला होता तीच इनिंग पुन्हा सुरू ठेवली आणि चौकाराने खातं उघडलंय पिंटा जोशी या फलंदाने. कारण की पिंटा जोशीला माहिती आहे माझं खेळपट्टीवर आणणं किती गरजेचं आहे. 62 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज विकी. इथे मात्र फटका चांगला होता मात्र कॅप शोधू शकला नाही आहे. सरळ चेंडू क्षेत्रशाच्या हातामध्ये जातोय. संघनायक तिथे अधिक होते. एक संघनायक फलंदाजी करतोय पिंटा जोशी तर एक संघनायकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि खूप चांगलं क्षेत्रक्षण तिथे अधिकने डाकुला. सापाडे टीमचे संघनायक आहेत कुशल स्फोट सापाडे आणि त्यानं फाईट करतोय तो नवापाडा संघ. बिके गोलंदाजी मार्कवार. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय
पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक विकीने इथे केलाय. कारण की 62 धावांचं लक्ष आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती इथं हल्ला चढवावा लागेल. विकी गोलंदाजी मार्कवर राईट अराउंड द विकेट. पिंटा जोशी साठी फुल टॉस चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ रिझन मधनं चेंडू सीमा पार जाईल चौकार. पहिल्या चेंडूतील चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूतील चौकार. चला चेंडू द्यायचं आहे आयोजक लवकर, जास्त वेळ नका येऊ. मॅच चेंडू आलेला आहे पिंड्या, 8 धावा धावपळ कधी लागल्यात, 62 धावांचं लक्ष आहे. या मैदानाचा इतिहास आपण पाहिला तर 78 धावा सुद्धा या मैदानामध्ये चेस झाल्या आहेत. आज सकाळच्या सतत याच नावापडा टीमने 70 धावा चेस केल्या वाडेगड टीम विरुद्ध. त्या संघासाठी 62 धावा इथे माग नाही आहेत, मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. पिंटा जोशी आणि त्याची साथ देण्यासाठी आला आहे तो रुपेश म्हात्रे, स्वर्गीय रतन बासमती चषक 2018 मधला उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड झाली होती. इथे मात्र ब्लॉकहोलचा वापर केला होता, एकदा पूर्ण होईल का, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. पिंटा जोशी पोहोचतो वैयक्तिक 9 धाव, जेवढा चांगला चेंडू होता तेवढ्या चांगल्या चेंडूला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. 9 धावा धापल करती लागलेत. केजू मुंडे आपण थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय, व्यासपीठावर यायचंय केजू. 9 धावा धापल करती लागलेत. आता मात्र केजू येणार नाही आहेत व्यासपीठावर, कारण की केजूला माहिती आहे नाणेबी किती हरलेत, त्याला फलंदाजी आता करायची आहे या पुढच्या मॅचमध्ये. आणि देसाई टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि स्ट्रायकरला फलंदाज रुपेश म्हात्रे इथे 9 धावा धापल करती लागले आहेत. लक्ष आपण पाहिलं तर 62 धावांचं आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल सुटणार नाहीये, अधिकने खूप चांगला झेल टिपलाय. आणि आता मात्र रुपेश म्हात्रेला इथे मागे परतावा लागेल. पहिला झटका 9 या धावसंख्येवरती 62 धावांचा पाठलाग करत असताना नवा पाटा टीमला, चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा अजूनही बनवायचे आहेत 53. डीजे दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सचिन येतोय. पिंटा जोशी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा असतील नवापाडा टीमला, कारण की 18 चेंडूमध्ये 53 धावा अजूनही बनवायचे आहेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सचिन पाटील येत आहेत. आता मात्र पॉवर प्ले समाप्त झाले, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले होतं, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे आपण ट्रिपमध्ये बघतोय. थोडं फास्ट खेळायचे सापाटे संघ, पहिल्या मॅचला तुम्ही जेवढा वेळ घेतला होता तो वेळ आता या मॅचमध्ये घेऊ नका, कारण आम्हाला 9 सामने आजच्या दिवसात कव्हर करायचे आहेत. त्यातला हा 5वा सामना आताशी सुरू आहे. सचिन काटेमानेवले एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सापाटे टीमच्या वतीने. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत असताना पिंटा जोशीसाठी एक धाव इथे मिळेल. यश तिसऱ्या क्रमांकावर आलेत, यश चौधरी एक धाव इथे मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकते, धापलका धावा लागतात त्या दुहेरी अंकामध्ये. एक गडी बाद 10 धावा नवापाडा संघाच्या धापलकाती लागल्यात. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इथून 17 बॉलमध्ये 52 धावा अजूनही बनवायचे आहेत फलंदाजी करत असताना नवापाडा टीमला. सचिन गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र एज लागते, चेंडू बराच वेळ हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षण
चेंडू खाली येतोय आणि फलंदाज बाद. यश बाद होते आहेत, नवीन फलंदाज प्रथमेश येत आहेत. यस चौधरी मात्र शून्यावरती बाद होत आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत, 52 धावा अजूनही बनवायचे आहेत. प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. जर आपण ह्या मॅचचा विचार केला बाळू पाटील, तर नक्कीच डावखुरा फलंदाज सुद्धा टीममध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण की या मैदानाचा आपण विचार केला तर ज्यावेळी काठी मानवली एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळी डावखुरा फलंदाज खेळपट्टी वाचणं खूप गरजेचं आहे. आणि कुठेतरी आज आपण पाहतोय हेमंत म्हात्रे नाही आहे टीममध्ये, तर जॉबवरती असल्यामुळे बरेचसे खेळाडू प्रत्येक स्पर्धा खेळू शकत नाही आहे. त्याने जॉब खूप महत्त्वाचा आहे. आणि आता मात्र प्रथमेशला इथे चांगला खेळ करावा लागेल, कारण की डावखुराचा फलंदाज आहे. थोडं फास्ट खेळा बघा, प्रत्येक चेंडूला तुम्ही वेळ घेऊ नका, कॅप्टन एकच बना. कारण की मागच्या मॅचला सुद्धा भरपूर वेळ सापाडे टीमने घेतला होता उत्तर शिवसंघाविरुद्ध. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. सचिनने आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, एकही धाव एकच धाव खर्च केली आहे. पहिल्या षटकात 9 धावा होत्या. पुन्हा एकदा गती परिवर्तन, अजून एक डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. आता मात्र दबाव निर्माण झाला नवापाडा टीमवरती, कारण की प्रत्येक डॉट चेंडू बळबळी इथे दबाव निर्माण होईल नवापाडा टीमवरती. 14 चेंडू आणि 52 धावा आता बनवायचे आहेत. एक एक चेंडू 24 चेंडू मधला खूप महत्वाचा असतो. कारण जर तुम्ही 62 धावांचं लक्ष आता पाठलाग करताय आणि इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, चांगलं क्षेत्ररक्षक आपलं बघा. मी इथे सचिनने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता जुवेलीच्या स्पर्धेत, आम्ही पाहिलं एक व्हिडिओ व्हायरल झाली. वॉकलंड टीमचा यशरक्षक जितेश भोईरने असंच डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज तिथे नेवाली पाड्या संघाचा बाद झाला आणि तिथून मॅच टर्न झाली होती. 2 धावसंख्या पुढे सरकते, धापलका धावा लागतात त्या 12 धावा. 50 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 13 चेंडू, हे षटक खूप महत्वाचं होतं. मात्र या षटकात धावा आल्या नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत, चूक होणार नाही आणि षटक समाप. सचिन पाटीलने या षटकात धावा खर्च केल्या, त्या फक्त आणि फक्त 3 आणि 2 गडी बाद केले. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि आता धावा बनवायचे आहेत 50. सागर येत आहेत, तर 12 चेंडू आणि 50 धावांची आता गरज आहे. मॅच कुठेतरी टर्न होत चालली सापडे टीमच्या बाजूला, कारण की सचिन पाटीलच्या षटकात फक्त 3 धावा आल्या. इथे मात्र पिंट्या जोशीच्या बॅट मधन लॉंगॉनच्या डोक्यावरनं गावदेवी षटकार.
धन्यवाद डीजे बाळूबळे जोपर्यंत पिंट्या जोशी मैदानच्या आतमध्ये. पिंट्या जोशी असा खेळाडू आहे मित्रांनो जो कधी काय करू शकतो. 11 चेंडू 44 धावा अजूनही बाकी आहेत, धावा भरपूर आहेत. आता क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. आम्हाला आठवते 12 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असताना 7 चेंडूमध्ये मॅच संपली होती देसाईच्या मैदानामध्ये. त्यामुळे 11 चेंडूमध्ये 44 धावा अजूनही बनू शकतात आणि एवढी क्षमता पिंट्या जोशीमध्ये जो कधी सामन्याला कलाटणी देऊ शकतो. जणू काय सागरचं स्वागत केलंय सागर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल का आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा मिळतात त्या पिंट्या जोशीला. हरण्या ग्रुपच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर पिंट्या जोशीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 42 धावा अजूनही बनवायचे आहेत. समीकरण थोडस माग आहे. म्हणजे क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो. फुलटॉस चेंडू होता आणि असा चेंडू जर तुम्ही पिंट्या जोशीला दिला तर त्याची किंमत तुम्हाला षटकाराने मोजावी लागेल.
21 धावांची गरज आहे, 20 चालू शकतात, मात्र 20 बनणार कशा हा प्रश्न निर्माण झालाय. एखादा चमत्कार नवापाडा टीमला वाचू शकेल आणि इथे मात्र आता या मॅचची हवा कुठेतरी निघाली आहे. तरी दोन चेंडू आणि 20 बनणं क्रिकेट टेनिस बॉलमध्ये इंटरनॅशनलमध्ये असो थोडं भरपूर कठीण आहे. दोन चेंडू आणि 20 गरज आणि इथे मात्र बाबा बोरडेलाही बीट केलं आपण बघतोय. आता मात्र मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असणार कुशल स्पोर्ट सापाडे संघ. इथे मात्र बाळा रिव्हर्सचा वापर करतात आणि मॅच इथे जिंकली आहे सापाडे संघाने. हार्डलक नवापाडा संघ आणि हार्डलक पिंट्या जोशी ज्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक धावा कुठल्या होत्या दोन मॅच मध्ये